श्रीरामाबाबतचं आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, स्वतःला हिंदुत्ववादी बोलणारे आता मौन का? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. श्रीरामाबाबाच्या वक्तव्यानंतर पुणे आणि शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, मांसाहारी आणि शाकाहारी वाद निर्माण केला जातोय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाला संपवण्यासाठी त्यांचेच नेते पुरेसे, आव्हाडांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांचा निशाणा. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा, पुणे बारामतीचं छत्रपती संभाजीनगरमध्येही धाड, लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप. मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचं ट्विट, ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत. भाजपची एकच नीती, बोलणाऱ्यांची गळचेपी, आमचा दादा पळणारा नाही लढणारा, शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर. विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू, बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर तक्रारी आल्यानंतरच छापेमारी होते, भाजपच्या 52 पलटवार. पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू, जमिनीच्या वादातून खून झाल्याचं समोर, तर मोहोळवर त्याच्या साथीदारानेच गोळीबार केल्याची गृहमंत्री फडणवीसांची माहिती. ससूनमधील कार्यक्रमामध्ये भाजप आमदाराची दादागिरी, सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण, वंचित बहुजन आघाडीकडून बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये कांबळेंविरोधात तक्रार. खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस, गवळींचे 2 CIT ऑफिसमध्ये दाखल, दोघांजवळ भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्र. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरिता आझाद मैदानासाठी आग्रही, परवानगीसाठी पोलिसांना पत्र, जरांगेंना अद्यापही मैदानासाठी परवानगी नाही. निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी घडणार, 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजनांचं भाकीत. शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच होणार, शिरूर लोकसभेवर भाजपही दावा करण्याची शक्यता, भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. वंचित महाविकास आघाडीचाच भाग, जागावाटप अंतिम टप्प्यात, प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल, संजय राऊतांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी, पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गेला, नारायण राणेंचा ट्विट करत आरोप. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील 4 पैकी 2 जागांचा लिलाव, एका जागेला 2 कोटी तर दुसऱ्या जागेला 3,28,000 लिलाव. भारतीय नौदलानं MV लीला जहाजाचा हायजॅकचा प्रयत्न हाणून पाडला, 21 जणांची सुरक्षित सुटका, सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 15 भारतीय. इस्रो उद्या आणखी एक इतिहास रचणार, आदित्य L1 उद्या दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार, गेल्या 120 दिवसांमध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार.